चिपळे ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे जेपी हॉटेल ते रिवेरा सोसायटीपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम रखडले असून ग्रामस्थांना या रस्त्यावरून ये जा करत असताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून करण्यासाठी ग्रामपंचायतीने परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील यांनी निवेदनाद्वारे चिपळे ग्रामपंचायतीकडे केली आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमार्फत चिपळे येथील जेपी हॉटेलने रिबेरा सोसायटीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करून ठराव आणि दाखले देण्यात आले होते. मात्र ग्रामपंचायतीने या रस्त्याचे काम ग्रामनिधीमधून करण्याचे आदेश देऊन 31 जानेवारीला 2024 सुरू केले. दरम्यान 2 महिन्याचा काळ उलटूनही या रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण असून रस्त्याच्या बाजूला डबर आणि खडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच यामुळे अनेक वेळा भांडण्यासारख्या घटनासुद्धा घडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अन्यथा कामं बंद करण्याचे आदेश देऊन हा रस्ता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून पूर्ण करण्याची मागणी द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी माजी सरपंच रमेश पाटील, नेरे जिल्हा परिषद भाजपचे अध्यक्ष सुनील पाटील, माजी उपसरपंच मुकेश फडके, भाजपचे युवा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, समीर पाटील, दिनकर पाटील, समीर पद्माकर पाटील, प्रणाली फडके, ॲडव्होकेट रोहित पाटील उपस्थित होते. तर सांगायचं तात्पर्य हा की आज गेल्या 2 महिन्यापासून हा रस्ता असाच फोडून ठेवला आहे, एका साईडने खणून ठेवला आहे. तर आता त्रास आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना होते. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असताना ह्या सगळ्या लोकांचं समस्या पूर्ण सॉल्व्ह करणे हाच उद्देश आम्ही सन्माननीय आमदार साहेबांकडनं शिकत आलो. त्याचबरोबर सन्माननीय अरुणशोध भगत साहेबांच्या निदर्शनात हा विषय आणला. त्यांनीसुद्धा हेच विषय मांडले की अरे हा रस्ता आपण करणार होतो, मग हा रस्ता ग्रामपंचायतमधून घेतला का? बोललो हा काय हरकत नाही, हा रस्ता जरी ग्रामपंचायतने करो अगर सन्माननीय आमदार साहेबांच्या निधीमधनं करो, पण गावाचा विकास हा आमचा सर्वांचा ध्यास आहे. मग याच्यामध्ये सन्माननीय माजी सरपंच रमेश असतील, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील असतील, गावाचे अध्यक्ष असतील, गावाचे सगळं सर्व कार्यकर्ते असतील. आमचं एकच उद्दिष्ट आहे की आपला गाव सुजलाम सुफलाम किंवा चांगल्या पद्धतीने बनला पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे. त्या उद्दिष्टाने आम्ही आता पाठपुरावा करून जसं एकच मागणी करू ग्रामपंचायतला, अगर तुम्ही हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करा. याचं काम ज्या पद्धतीने तुम्ही घाईघाईने टेंडर काढला आहे किंवा ज्या पद्धतीने तुम्ही वर्क ऑर्डर काढले, त्या उद्देशाने हा रस्ता त्याच तत्परतेने त्याच घाईघाईने पूर्ण करा आणि आमच्या चिपळे गावातील नागरिकांना एक सुखद प्रवास या रस्त्यावरनं करू दे, ही अपेक्षा तुमच्याकडे नक्की व्यक्त करतो.